चलन म्हणजे व्हेरिएशन. तर चलन हे दोन प्रकारचे आहेत, समचलन आणि व्यस्त चलन. समचलन म्हणजे डिरेक्ट व्हेरिएशन, व्यस्त चलन म्हणजे इनडिरेक्ट व्हेरिएशन. तर इथे आपण समचलन आणि व्यस्त चलन यांच्यामधला आपण फरक बघू. एक्स आणि वाय हे सम प्रमाणात आहेत, किंवा आपण ह्याला असे म्हणू शकतो एक्स आणि वाय हे समचलनात आहे, किंवा एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे. आता हेच विधान आपण चिन्हाद्वारे कसं लिहितो. एक्स इथे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला म्हणतात अल्फा, हा एक ग्रीक लेटर आहे. तर एक्स आणि वाय हे समचलनात आहे, चिन्हाचा उपयोग करून आपण इथे हेच विधान असं लिहितो. आता समीकरणाच्या रूपात हेच विधान आपण कसं लिहितो, एक्स बरोबर आहे के वाय, किंवा एक्स भागिले वाय एक्स छेद वाय बरोबर आहे के असे लिहितात. आणि इथे के काय आहे, स्थिर पद आहे, स्थिरांक आहे. तर इथे समचलनाचे हे समीकरण आहे. इनडिरेक्ट व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. इथे एक्स आणि वाय हे व्यस्त प्रमाणात आहेत, म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. हेच विधान आपण चिन्हाचा वापर करून असं लिहितो, एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. आणि समीकरणाच्या रूपात हेच विधान आपण एक्स बरोबर आहे के छेद वाय, किंवा एक्स गुणिले वाय बरोबर आहे के, किंवा आपण ह्याला असंही म्हणू शकतो की हे व्यस्त चलनाचं समीकरण आहे. येथे के काय आहे, स्थिर पद आहे किंवा स्थिरांक आहे. समचलन एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे, तेच चिन्हाद्वारे आपण असं लिहितो. इथे एक्स बरोबर आहे के वाय हे काय आहे, समचलनाचे समीकरण आहे. के बरोबर, म्हणून के बरोबर एक्स छेद वाय. इथे के हे काय आहे, स्थिर पद आहे किंवा स्थिरांक आहे. आता इथे एक्स आणि वायच्या किमती आहेत, एक्स बरोबर पाच तर वाय बरोबर दहा. मग के बरोबर किती आहे, एक्स छेद वाय म्हणजे एक छेद दोन, पाच छेद दहा म्हणजे एक छेद दोन, एक्स बरोबर वीस तर वाय बरोबर चाळीस. तर के मात्र कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, एक छेद दोन. म्हणजे एक्सच्या किमती वाढल्या तर वायच्या किमती पण वाढल्या जातात. अशा व्हेरिएशनला समचलन असे म्हणतात, डिरेक्ट व्हेरिएशन. आता व्यस्त चलन, एक्स आणि वाय हे व्यस्त चलनात आहे हे चिन्हाद्वारे आपण असं दाखवतो. आणि एक्स वाय बरोबर के हे व्यस्त चलनाचे समीकरण आहे. इथे के स्थिर पद आहे म्हणजे स्थिरांक आहे. इथे एक्स आणि वायच्या किमती दिल्या आहेत, एक्स दहा आहे तेव्हा वाय सहा आहे. के बरोबर आहे एक्स गुणिले वाय म्हणजे साठ. एक्स जेव्हा वीस आहे तेव्हा वाय होणार आहे तीन, कारण के हा कॉन्स्टंट आहे साठ. म्हणजे एक्सच्या किमती वाढल्या तर वायच्या किमती इथे कमी होत आहेत. तर अशा चलनाला काय म्हणतात, व्यस्त चलन असे म्हणतात.